ताई आपलं नाव काय म्हटलं? भारती वानखडे. आणि कुठची राहणार? भोपाल. भोपाल. बरं, मला सांगा तुम्हाला हे माझ्याबद्दलची तुमचं कसं माहीत झालं बा? माझ्या पप्पांकडे माहीत झालं आहे. अच्छा, हे तुमचे पप्पा आहेत? हे पप्पा आहेत. अच्छा अच्छा. आणि यांनी काय सांगितलं तुम्हाला? यांनी सांगितलं, मी त्यांना म्हटलं की मला प्रॉब्लेम खूप होत आहे, मसांचा प्रॉब्लेम, चालताना भारी होते आणि पाय दुखतात खूप. तर बाबा म्हणाले की आमचे ओळखीचे आहेत डॉक्टर, त्यांच्याकडनं तू म्हणजे विचार कर आणि सांग त्यांना की असाचा प्रॉब्लेम आहे. मग तुम्हाला मी भेटली. अच्छा. बरं, मी तुम्हाला काल चेक केलं आणि तुम्हाला काही डिसीज सांगितले, तर त्याच्यामध्ये काही असं रॉंग आलं का? मी काय सांगलं तुम्हाला? ऍक्च्युअल बराबर आहे. बरं, दुसरी गोष्ट हे आहे की आम्ही याच्यापर्यंत तुम्ही अनेक इलाज केले असतील. हा हा, खूप मोठे मोठे सर्जनचे सर्व केले. फायदा काही झाला नाही. बरं, आपण एक वर्षापासून ट्रीटमेंट करून राहिली. अच्छा, एक वर्षापासून? हा, एक वर्ष. त्याच्यात तुम्हाला शुगर बी आहे म्हणता? शुगर पण आहे. एक वर्ष त्या शुगरचा काही फायदाच नाही तुम्ही? नाही, काहीच फायदा. एक वर्षभर काही केलं नाही? बघ, औषध नाही घेतली काही? नाही, एक वर्षापासून मी शुगर ट्रीटमेंट घेत आहे आणि पायाचा प्रॉब्लेम एक वर्षापासून सुरू आहे माझी. मला काहीच फरक पडला नाही आहे. बरं, आता आपण काल तुम्हाला जे मसाज केली की नाही, त्याला टिबेटियन मसाज म्हणतात. तर टिबेट मसाज आपण तुम्हाला केली काल, फक्त तेल मालिशची आणि पॉईंटची. तर त्याच्यात तुम्हाला कालच्या आणि आजच्यात काय चेंज वाटू आलं? काल मला मसाज केल्यानंतर थोडं बरं वाटलं. एक रुपया 10% 10% भरपूर झालं. 10% म्हणजे तुम्हाला झोप रिलॅक्स वाटलं? झोप वाटली, रिलॅक्स वाटलं, असं हलकंपणा वाटलं मला. काही तुम्हाला अशी काही डेंजर वाटते का ट्रीटमेंट? नाही नाही, काही डेंजर. कशी वाटली? बरी वाटली. आता सुरुवात झाली आहे माझी. अच्छा. नाही, ट्रीटमेंट म्हणजे काही अडचण अशी बा? नाही नाही, अडचण काहीच नाही वाटली. चांगलं वाटलं? चांगलं वाटलं. ओके. आता आज आपण लेपाचा पहिला दिवस घेत आहोत, मसाज करत आहोत, परत लेप लावू आणि इलेक्ट्रॉनिक मशीनची बी ट्रीटमेंट देऊ. 3 ट्रीटमेंट आपण यात करणार आहोत. ठीक आहे. ओके, थँक्यू.